दोन ताशाच्या त्या दजिरात. आमचं हे मूळ घर 1905 पूर्वीचं आहे. आमच्या साधारण 21 कुटुंब आहे. सगळ्यांचा गणपती एकच. 65-70 लोक आहेत आम्ही. एकच गणपती पूर्वीपासून. आणि हे मूळ घर इथे. सगळे कार्यक्रम इथे होतात. वार्षिक जे कार्यक्रम आहेत ते सगळे इथे होतात. या घरात मी सगळे एके ठिकाणी असतो. उत्सवाला सगळे एके ठिकाणी जेवायला वगैरे जेवण वगैरे सगळं आमच्या एके ठिकाणी. तुमच्या पूर्वजांनी हा किती सालामध्ये साधारण गणपती पुजलेला आहे? 1905 पूर्वीपासूनचं घर आहे. कारण आता हो शंभर वर्ष. पुण्यामध्ये एकूण भुकटेंची किती घरं आहेत साधारण? 21 घरं आहेत. 21 घरातले किती लोक एकत्र येऊन गणपती करतात? 65 लोक. कसा माहोल असतो पहिल्या दिवसापासून? पहिल्यापासून सगळे एकत्र एका ठिकाणी आणि सगळे मिळून मिसळून सगळं करतो. दुपारचं जेवण वगैरे? दुपार जेवण वगैरे इथे सगळं इथे बऱ्याच. आणि होम वगैरे असतो इथे दरवर्षी. वार्षिक होम आहे. दरवर्षी गणपतीच्या पुढ्यात होम असतो. होमाला सगळे दुपारी जेवायला वगैरे आमच्याकडे इथेच असतं सगळं इथे. अजून काही वेगळी परंपरा आहे का? हो अजून काही वेगळी परंपरा आहे का? नाही वेगळी असं हे नाही. आमच्याकडे गौरीचं वैशिष्ट्य. आमच्याकडे गौरी असते त्या सगळे बाजारपेठेत नवीन जे वौसा घेतात ते गौरीकडे येतात सगळे. तर हे जे प्रत्येकाचे भुकट्यांची घरं झालीत पण अजून कोणी गणपती नाही. कोणी नाही पुजलेला आहे. कोणी नाही पुजलेला आहे. सगळे एकच गणपती अजून कोणी. तुमचं नाव कसं? माझं नाव सदानंद भोग. सदानंद राधाकृष्ण भोग.